कुरळप येथील निवासी आश्रमशाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मानवाधिकार संरक्षण संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत मानवाधिकार संरक्षण संघटना पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील निवासी आश्रमशाळेत शालेय विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाला असल्याचेही उघड झाले असून आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार यांनीच अल्पवयीन मुलींच्या असह्यतेचा फायदा घेऊन लैंगिक अत्याचार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत पीडित मुलींच्या पालकांची मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारपूस करून त्यांना धीर दिला. झालेला प्रकार निंदनीय असून माणुसकीला काळी माफ असणारी ही घटना आहे. सदर प्रकरणातील दोषी आरोपीवरती कडक कारवाई व्हावी व पीडित मुलींना न्याय मिळावा. तसेच पीडित मुलींना न्याय मिळेपर्यंत संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे मत मानवाधिकार संरक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष कदम व पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी प्रशांत कदम यांनी व्यक्त केले. तसेच त्यासंबंधीचे लेखी निवेदन तपास अधिकारी DYSP किशोर काळे यांना देऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटना पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी प्रशांत कदम, सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष कदम, जिल्हा सचिव दीपक भोसले, पलूस तालुका निरीक्षक धनाजी पाटील, वाळवा तालुका सचिव प्रशांत पाटील व मोहन राजमाने उपस्थित होते. बराच प्रयत्न केला, त्यांनी स्वतः त्याच्या कुटुंबियांच्या महिलांच्या पीडित कुटुंबांच्या बरोबर राहून त्यांना आधार देण्याची भूमिका पार पाडलेली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला भेटल्यानंतर त्यांच्याकडूनही चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आलेला आहे. या पीडित कुटुंबातील सर्व पालकांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या प्रकारे काम करते, तर पुढे चांगल्या प्रकारे तपास व्हावा यासाठी आम्ही PI साहेबांना निवेदन दिले. सांगली जिल्ह्यामध्ये कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये ज्या संस्थेच्या संस्थापकानंच मुलींवरती जो लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या संदर्भामध्ये मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि संबंधित कुरळप पोलीस स्टेशनला या ठिकाणी आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर ज्या शाळेचं व्यवस्थापन मंडळ तसेच संबंधित जे समाजकल्याण विभाग असेल त्यांचंही या ठिकाणी दुर्लक्ष झालं असं एकंदरीत दिसून येत आहे. तरी या सर्वांची सखोल चौकशी करून सर्वांवरती कडक कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे, तरच या पीडित मुलींना न्याय मिळेल अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. सदरच्या घटनेचा सांगली जिल्हा मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. मौसिम वांकर, 7 स्टार न्यूज, पलूस.